आज आपण बेसिक आईस्क्रीम कशा प्रकारे बनवायची हे बघणार आहोत. ज्या प्रकारे आपल्याला केक बनवण्यासाठी बेसिक केक बनवावा लागतो, त्याच प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आईस्क्रीम बनवण्यासाठी त्यासाठी अगोदर आपल्याला बेस बनवून घ्यावा लागतो. तर आईस्क्रीम बेस आपण बनवल्यानंतर आपण ऑल फ्लेवरच्या आईस्क्रीम बनवू शकतो. तर आज आपण अगदी प्रोफेशनल पद्धतीने ज्या प्रकारे आईस्क्रीम पार्लरमध्ये CMC आणि GMS पावडरचा यूज करून बेसिक आईस्क्रीम बनवली जाते, त्याच प्रकारे आपण आज बघणार आहोत. तर इथे मी बेसिक आईस्क्रीम बनवण्यासाठी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे, GMS पावडर, CMC पावडर. यामध्ये मी कुठल्याही प्रकारची व्हिपिंग क्रीम किंवा फ्रेश क्रीम यूज करणार नाही आहे. इथे मी दूध घेतलेलं आहे, अर्धा लिटर. अर्धा लिटर दुधापासून 2 लिटर एवढी आईस्क्रीम तयार होते, त्यामुळे तुम्हाला घरगुती आईस्क्रीमचा बिझनेस करायला प्रोडते. तर इथे आपण यामधील मी दूध यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडं दूध आपल्याला, एवढं दूध मी बाकी ठेवलेलं आहे, ते आपल्याला या बाजूच्या भांड्यामध्ये मी टाकून घेणार आहे. अशा प्रकारे आपण 2 भांड्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे. इथे मी अशा प्रकारच्या स्पूनचा यूज करणार आहे. इथे मी 1 टीस्पून आणि 1 टेबलस्पून या स्पूनचा मी इथे यूज करणार आहे. तर अगोदर आपण हा मी टेबलस्पून घेतलेला आहे. इथे अगोदर या मोठ्या भांड्यामध्ये जे मी दूध टाकून घेतलेलं आहे यामध्ये 10 टेबलस्पून मी इथे साखर टाकून घेणार आहे. साखर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायची आहे, डिपेंड आहे तुम्हाला. 1 टीस्पून यामध्ये आपण 2 टीस्पून हे जे बाजूला आपण दूध घेतलेलं आहे यामध्ये 2 टीस्पून आपण GMS पावडर घालणार आहोत. मेजरमेंट हे अगदी व्यवस्थित आपल्याला घ्यावं लागतं. 2 टीस्पून आपण इथे कॉर्नफ्लावर घालणार आहोत. वन फोर्थ टीस्पून CMC पावडर आपण यामध्ये घालणार आहोत आणि आपल्याला हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जे इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकलेले आहेत ते आपण यामध्ये व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आपण बेसिक आईस्क्रीम बनवल्यानंतर यापासून वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये ऑल फ्लेवरमधील आपण आईस्क्रीम बनवू शकतो. अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे, इन्ग्रेडियंट्स टाकून दूध. आता आपण या पातेल्यामध्ये आपण साखर टाकून घेतलेली आहे, ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. याला आता आपण गॅसवरती स्लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत. यामधील सर्व साखर आटेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. पातेलं मी आता गॅसवरती ठेवलेलं आहे आणि गॅस ऑन केलेला आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे घट्टसर होईपर्यंत, हे बॅटर घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे, बस फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते बॅटर थोडं घट्टसर झालं पाहिजे. आपण इथे हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. यामध्ये मी आपण इन्ग्रेडियंट्स टाकून घेतलेले आहे, GMS पावडर, CMC पावडर आणि कॉर्नफ्लावर हे टाकून आपण हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण हे थोडं थोडं टाकून अशा पद्धतीने थोडं थोडं टाकून आपण हे बॅटर बनवून घेणार आहोत. यामधील सर्व साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅस ऑन ठेवायचा आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गिठळ्या राहायला नकोत, याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. अर्ध्या लिटर दुधापासून 2 लिटर एवढी आपली आईस्क्रीम इथे तयार होणार आहे. आता हे बनवून घेतलेलं बॅटर यामध्ये आपण थोडं थोडं घालून हे बॅटर बनवून घेणार आहोत. थोडं थोडं हे घालून आपण याला अशा प्रकारे तीन ते चार मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, घट्टसरपणा येईपर्यंत. गिठळी राहायला नको, सर्व गिठळ्या वगैरे आपल्याला एकसारखं असं बॅटर हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. यामध्ये राहिलेलं मिश्रण हे मी टाकून देणार आहे.
पसरायचं आहे. आपण यामध्ये कॉर्नफ्लावर ॲड केलेलं आहे, ते तळाशी राहायला नको, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे याला हे पकवताना चालवतच राहायचं आहे. आपलं बॅटर घट्टसर असं झालेलं आहे. मी इथे गॅस बंद केलेला आहे, बघू शकताय तुम्ही असं घट्टसर हे झालेलं आहे. अशा प्रकारे आपण याला घट्टसर थोडं घट्टसर असं बनवून घेतलेलं आहे. इथे मी गॅस ऑफ केलेला आहे. याला आता आपल्याला रूम टेम्परेचरवरती थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. नंतर आपण पॉटमध्ये ट्रान्सफर करून, आईस्क्रीम पॉटमध्ये बॅटर ट्रान्सफर करून त्याला 7 ते 8 तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही याला फिरवून थंड करू शकता, किंवा मग रूम टेम्परेचरवरती तसंच सोडून तुम्ही त्याला थंड झाल्यानंतर आईस्क्रीम पॉटमध्ये तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे मी याला थंड करून घेत आहे. तेच जास्त घट्टसर आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं नाही आहे. थोडं घट्टसर झाल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि अशा प्रकारे याला थंड करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं आईस्क्रीम बॅटर थंड झालेलं आहे. इथे मी अशा प्रकारे आईस्क्रीम पॉट घेतलेला आहे. तुम्ही प्लास्टिकचा देखील पॉट घेऊ शकता तुमच्याकडे जर अशा प्रकारचा नसेल तर. यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आईस्क्रीम बॅटर आईस्क्रीम पॉटमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता याला आपण फिट करून, अशा प्रकारची मी इथे कॅरी बॅग घेतलेली आहे, यामध्ये मी याला अशा प्रकारे फिट करून ठेवणार आहे. यामध्ये बर्फ जाणार नाही. पॉटला मी अशा प्रकारे पॅक करून घेत आहे. आता याला मी सकाळपर्यंत, तुम्ही रात्रीला अशा प्रकारे बनवून सकाळपर्यंत याला सेट हो देऊ शकता. याला आपल्याला 7 ते 8 तासांपर्यंत सेट होण्यासाठी ठेवावं लागतं. त्यानंतर आपण समोरची प्रोसिजर करत असतो. ज्या आपल्याला फ्लेवरमध्ये बनवायचं असते त्या फ्लेवरमध्ये आपण याला बनवू शकतो. आपण ही बेसिक आईस्क्रीम तयार करून घेत आहोत, तर याला आपण 7 ते 8 तास. हॅलो फ्रेंड्स, आता झालेले आहेत 8 तास आणि आपली आईस्क्रीम सेट झालेली असणार. तर आता आपण याला बघणार आहोत. अशा प्रकारे आपली आईस्क्रीम इथे तयार झालेली आहे. 8 तासानंतर अशा प्रकारे आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे. आता याला आपण स्कूप प्रकारे आपली आईस्क्रीम क्रीमी टेक्स्चर याला आलेला आहे. ज्या प्रकारे पार्लर आईस्क्रीममध्ये आईस्क्रीम बनवली जाते त्याप्रमाणे आपण इथे ही आईस्क्रीम बनवून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण इथे बेसिक आईस्क्रीम तयार करून घेतलेली आहे. हा एक आपण बेस बनवल्यानंतर आपण ऑल फ्लेवरमध्ये यापासून आईस्क्रीम बनवू शकतो. तर सर्वांनी नक्की ट्राय करा. बाय बाय. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.